हॅलो गाईज कसे आहात तुम्ही मजेत ना आज मी घरी पेडिक्युअर करून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इथे मी एक टप घेतलेला आहे त्याच्यात गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा एक स्टोन आहे त्याने पाय साफ करायचे आहेत त्याच्यानंतर मग हा ब्रश आहे इलेक्ट्रिक ब्रश आहे त्याने पाय नंतर मग साफ करून घ्यायचे आहेत हा बघा स्टोन त्याच्यानंतर मग याने नखातली डेड स्किन काढून घ्यायची आहे हा नेल फायलर आहे याने नखांना शेप द्यायचा असतो त्याच्यानंतर मग मी इथे मसाज क्रीम घेतलेली आहे आणि अर्धा त्याच्यानंतर मग शॅम्पू घ्यायचा आहे इथे आता मी लिंबू पिळून घेणार आहे पाण्यात छानपैकी पिळून घ्यायचं आहे इथे बस त्याच्यानंतर मग शॅम्पू घालून घ्यायचा आहे तुम्ही कुठचा पण शॅम्पू घेऊ शकता त्याच्यानंतर मग हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शॅम्पू आणि लिंबू पाण्यात छान मिक्स होईल आणि शॅम्पूचा फेस पण येईल त्याच्यानंतर मग नखांची नेल पॉलिश काढून घ्यायची आहे नेल रिमूवरने छानपैकी काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मग फेस केलेल्या पाण्यात आपले पाय दहा मिनिटं छानपैकी डीप करून घ्यायचे आहेत म्हणजे काय आपल्या पायाची जी घाण आहे ती साफ होणार एकमेकांवर असे चोळून घ्यायचे आहेत म्हणजे पायाची जी घाण आहे ती साफ होईल दहा मिनिटांनी नंतर मग पाय काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग मी इथे इलेक्ट्रिक ब्रशने पाय साफ करून घेणार आहे तुम्ही कुठचा पण ब्रश घेऊ शकता म्हणजे तुम्ही पेडिक्युअरमध्ये जो ब्रश येतो तो, तो पण वापरू शकता नाही तर मग जो टूथब्रश असतो तो, तो पण तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे हा इलेक्ट्रिक मसाजरचा ब्रश होता तो मी वापरलेला आहे है। ह्याने पण छान पाय क्लीन होतात हा स्पेशल पायासाठीच वापरायचा आहे है। ह्याने छान पाय साफ करून घ्यायचे आहे दोन्ही पण त्याच्यानंतर मग इथे स्टोनने पाय साफ करून घ्यायचे आहे छानपैकी घासून घ्यायचे आहेत पाय ह्याने आपल्या पायाचे घाण क्लीन होते डेड स्किन असते ती पण निघून येते याने छानपैकी बघा असं घासून घ्यायचं आहे पेडिक्युअर केल्यानंतर पाय आपले एकदम क्लीन होऊन जातात आणि पायाला एक वेगळी शाईन येते तुम्ही महिन्याला एक वेळा तरी अशा पद्धतीने करायचं म्हणजे काय पाय आपले एकदम स्वच्छ राहतात आणि दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह एक एक दिसतात पार्लरमध्ये ज्यावेळी आपण जातो पेडिक्युअर करायला त्यावेळी सातशे आठशे रुपये तरी पार्लरमध्ये घेतातच त्याच्यापेक्षा आपण घरी केलेलं चांगलं ना म्हणजे आपले तेवढे पैसे पण वाचतात आणि आपण काहीतरी नवीन पण शिकतो तुम्ही पेडिक्युअर करायच्या अगोदर पायाला ब्लीच पण वापरू शकता त्याने काय होतं पाय एकदम साफ होतात आणि त्याने पण पायाला एकदम वेगळीच शाईन येते त्याच्यानंतर मग पाय छानपैकी पुसून घ्यायचे आहेत आणि मग आपले जे नखांची डेडस्किन आहे ती काढून घ्यायची आहे मी इथे क्युटिकल क्रीम वापरलेली नाही कारण की माझ्याकडे न होती अशा प्रकारे नखांची डेडस्किन काढून घ्यायची आहे नखांना आतमध्ये टोचायचं नाही आहे नाही तर रक्त येणार एकदम सांभाळून करायचं आहे हे झाल्यानंतर मग मी नेल फायलरने नखांना शेप नाही दिलेला आहे कारण की मी आधीच नखांना शेप दिलेला होता मागे त्याच्यामुळे तुम्ही स्टेप ही स्टेप झाल्यानंतर नखांना शेप देऊ शकता ही बघा अशा प्रकारे डेड स्किन काढून घ्यायची आहे दोन्ही पायांची पण एकदम सावकाश अलगदपणे काम करून घ्यायचं आहे घाईघाईने नाही करायचं आहे त्याच्यानंतर मग मी आता इथे स्क्रब घेणार आहे स्क्रबने मी पायाला मसाज करून घेणार आहे स्क्रब वापरल्याने काय होतं पाय आपले एकदम क्लीन होतात पायाची जी घाण आहे ती साफ होते माझ्याकडे फेशियलचा कीट होता त्याच्यातलाच मी हा स्क्रब वापरलेला आहे मी काही स्पेशल असा आणलेला नाही तुम्ही कुठचा पण स्क्रब वापरू शकता पाय एकदम स्वच्छ होतात हे बघा अशा प्रकारे सगळीकडे छानपैकी स्क्रब लावायचा आहे आणि छानपैकी मसा मसाज करून घ्यायचा आहे स्वतःचं स्वतः आपण एवढं काही मसाज करू शकत नाही दुसऱ्याने केलं तर आपण स्टेप करू शकतो पार्लरमध्ये एकदम सिस्टमॅटिक करतात पण आपण घरी तेवढं नाही करू शकत कारण की आपलंच आपण मसाज करू शकणार नाही ना एवढं ज्यावेळी तुम्ही स्क्रब वापरता त्यावेळी थोडं थोडं पाणी घेऊन स्क्रब करायचं आहे एकदम ड्राय ड्राय नाही वापरायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन स्क्रब करायचं आहे आणि सगळ्या पायाला छानपैकी स्क्रब लावून मसाज करायचा आहे पायाचे काळे डाग असतील काय असतील तर ते बऱ्यापैकी साफ होतात पायाची घाण एकदम साफ होते पाय एकदम शाईन होतात स्क्रब वापरल्याने त्याच्यानंतर मग स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे आहेत म्हणजे पायाचा आपला जो स्क्रब आहे तो निघून जाईल छानपैकी धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग पुसून घ्यायचं आहेत पाय हे बघा पायाला आताच जराशी अशी शाईन आलेली आहे पाय एकदम स्वच्छ झालेले आहेत आपले त्याच्यानंतर मग मी इथे मसाज क्रीम वापरत आहे त्याने छानपैकी मसाज करायचा आहे पायांना मसाज क्रीम वापरताना पण जरा जरा पाणी घ्यायचं आहे नाहीतर मग क्रीम ओढणारच नाही पायावरती नीट थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मसाज करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग पाय एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पाय एकदम पुसून घ्यायचे आहेत छानपैकी त्याच्यानंतर मग मी इथे पॅक घेतलेला आहे त्या पॅकमध्ये जरासं रोज वॉटर घालून मिक्स करून ते पायाला लावून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर मग पाय धुवून टाकायचे आहेत दोन्ही पायांना पॅक छानपैकी लावून घ्यायचं आहे पॅक सुकल्यानंतर मग मी दहा मिनिटांनी पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग पाय छानपैकी पुसून घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला जो आवडेल त्या रंगाची नेल पॉलिश पायांना लावून घ्यायचे आहेत नेल पॉलिश लावल्याने पाय एकदम छान दिसतात नेल पॉलिश लावताना डबल कोट लावून घ्यायचं आहे म्हणजे नेल पॉलिश बघायला पण छान दिसते तुम्ही तुमच्या आवडीचा नेल पॉलिशचा रंग लावू शकता मला हा कलर लावायचा होता म्हणून मी हा कलर लाव लावलेला आहे अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीत घरच्या घरी पेडिक्युअर करून मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद इथे मी पायांना थोडीशी मॉइश्चरायझर क्रीम लावून घेतलेली आहे आता बघा पाय एकदम शायनी झालेले आहे एकदम मस्त दिसतात पाय तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद